आगामी विधानसभा चुनाव के मद्देनजर प्रशासन पूरी तैयारी में है ताकि इस बार बड़ी मात्रा में चुनाव प्रतिशत बढ़े, जिसके चलते चुनाव विभाग द्वारा विभिन्न योजनाओं के तहत यह कार्य किया जाने वाला है, जिसकी जानकारी जिलाधिकारी विपिन इटनकर इन्होंने प्रेस के माध्यम से दी। जानकारी देते हुए जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर ने बताया कि आगामी विधानसभा चुनाव के मद्देनजर SSR और PSR एक्टिविटी के माध्यम से जिन कॉलोनी अथवा सोसाइटी में अधिक जनसंख्या है, ऐसे क्षेत्रों में स्वतंत्र पोलिंग बूथ निर्माण करने का प्रयास चुनाव विभाग के माध्यम से किया जा रहा है, ताकि मतदाताओं को 1 किलोमीटर से अधिक न चलना पड़े। जहाँ यह प्रयोग किया गया वहाँ का मतदान प्रतिशत बढ़ा है। उसी आशा से हम यह प्रयोग नागपुर जिले के पोलिंग बूथ पर करे हैं, ताकि इन चुनाव में 2019 से अधिक संख्या में मतदान हो। साथ ही उन्होंने बताया कि पोलिंग बूथ के युक्तिकरण के माध्यम से हम पोलिंग बूथ की संख्या और मतदाताओं की संख्या का समीकरण बनाकर समानता लाने की कोशिश की जा रही है, क्योंकि जिस संभाग में 6 से अधिक पोलिंग बूथ है वहाँ देखा गया है कि किसी जगह कुछ भी संख्या नहीं होती है तो कई जगह कतारें लगी होती है, जिसे समन्वयित करने की और प्रयास जारी है, ऐसा भी उन्होंने इस वक्त बताया। तो वही इन सभी एक्टिविटी के विषय में सभी सियासी दलों के जिला स्तरीय प्रतिनिधियों को बैठक के माध्यम से सूचित किया गया है, ये भी उन्होंने बताया। साथ ही आगे बोलते हुए उन्होंने जोन अंतर्गत मतदाता सुविधा केंद्र की स्थापना के विषय में जानकारी दी, जहां BLO और ARO के माध्यम से लोग अपनी समस्याएं बताएंगे और हम उनका निराकरण करेंगे। आता SSR आणि PSSR एक्टिविटीज येत्या इलेक्शन साठी सुरू आहे, तो याच्यामध्ये 2-3 बाबी आहे जे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते केल्यामुळे येणारं असेंब्ली इलेक्शन रॅशनलाइजपणे आणि विदाउट एनी कॉम्प्लिकेशन्स होण्याला आपल्याला फायदा होणार आहे। सगळ्यात पहिलं ह्यावेळेस कमिशनच्या डायरेक्शननुसार आपण जे हायराइज बिल्डिंग आणि सोसायटीज आहे त्याच्यामध्ये सुद्धा इंडिपेंडंट पोलिंग स्टेशन्स इस्टॅब्लिश करण्याचा इलेक्शन डिपार्टमेंट आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याच्या रिगार्डिंग सगळ्या कमिशनर सरांसोबत, झोनल टाउन प्लॅनिंग सगळ्यांसोबत बैठका होऊन आणि ज्या सोसायटीजमध्ये 200 जास्त फ्लॅट्स आहे, म्हणजे ज्या ठिकाणी 800-900 मतदार आम्हाला भेटू शकतात, त्या ठिकाणी आम्ही इंडिपेंडंट मतदान केंद्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्याची यादी करून आम्ही ते करणार आहे। ह्यासाठी आमचे ARO तिथच्या पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्हसोबत सुद्धा चर्चा करून त्यांचे काही ऑब्जेक्शन असेल, त्यांच्या काही सूचना असेल, ते समन्वयाने आम्ही हे डिक्लेअर करणार आहे, जेणेकरून येत्या इलेक्शनमध्ये कोणत्याच मतदाराला 1 किलोमीटरपेक्षा दूर चालून न जाता तिथच्या तिथे त्यांना वोटिंग करायला मिळेल आणि त्याच्यामुळे हा प्रयोग ज्या ज्या ठिकाणी झालेला आहे तिथे मतदाराची टक्केवारी वाढलेली आहे, त्यामुळे नागपूरमध्ये पण याच्यामुळे मतदाराची टक्केवारी वाढू शकणार आहे। याचं एक अत्यंत महत्त्वाची बैठक आज पार पडली आणि प्रेसच्या आधी ऑलरेडी आपण जिल्हास्तरीय जे पॉलिटिकल पार्टीचे त्यांच्या प्रतिनिधींनासुद्धा हे सांगितलं आहे की असं इलेक्शन डिपार्टमेंटमार्फत करण्यात येणार आहे। इलेक्शन डिपार्टमेंट नागपूर, मी DO म्हणून, आमचे सगळे ARO म्हणून, यावेळेस आमचं एकच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त सेंटर कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये आणि हायराईजमध्ये बनवायचं आहे आणि पोलिंग बूथ्स आम्हाला रॅशनलाइज करून नागरिकांना जेव्हा नोव्हेंबरमध्ये इलेक्शन होईल तेव्हा एक सुखद एक्सपिरियन्स नागरिकांना आम्हाला इलेक्शनमध्ये द्यायचं आहे आणि मागच्या 19 इलेक्शनपेक्षा जास्ती मतदार टक्केवारी आम्हाला यावेळेस वाढवून घ्यायचं आमचं मानस आहे। मी त्यामुळे सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आत्ता फक्त 14-15 दिवसच शेवटचे राहिलेले आहे, त्यामुळे तात्काळ त्यांनी जवळच्या आपल्या BLOंना किंवा ऑनलाईन किंवा झोन ऑफिसला जाऊन तात्काळ अर्ज करून आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावं। गौरतलब आहे की राज्य सरकार द्वारा सुनिश्चित नियम के अनुसार तालुका स्तर पर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना से संबंधित समिति के सदस्य सचिव का पद तहसीलदारों को दिया जाएगा, लेकिन तहसीलदार नायब तहसीलदार ने जनशक्ति की कमी के कारण सदस्य सचिव का पद स्वीकार करने से इनकार कर दिया है, जिसके संबंध में जानकारी देते हुए जिलाधिकारी डॉ. विपिन इटनकर ने कहा कि राज्य में बड़ी मात्रा में फॉर्म भरे जा रहे हैं और नागपुर जिले की पात्र महिलाओं की जानकारी हमारे पास है, जिसके चलते पात्र महिलाओं को इस योजना का लाभ मिलेगा ही और इसके कार्यान्वयन में किसी भी प्रकार की बाधा नहीं आएगी, यह सुनिश्चित किया गया है। साथ ही उन्होंने तहसीलदारों से अपील की कि इस जन कल्याण की योजना में प्रशासन के तौर पर सहायता करें। महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षा योजना आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक जी एलिजिबल महिला बहीण आहे तिला 1500 महिना भेटणार आहे। ऑलरेडी आम्ही जिल्ह्यामध्ये किती टेंटेटिव्ह एलिजिबल महिला राहू शकतात, जेणेकरून संजय गांधी इन्कम टॅक्स भरणारे, श्रावणबाळची योजना मिळणारे, जे ज्यांना ऑलरेडी कुठं ना कुठं लाभ असे कमी करून जवळपास
यादी किती होणार हे आम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आणि ऑलरेडी आम्ही कॉर्पोरेशन काउन्सिल्स तहसील लेवलला अंगणवाडी लेवलला आम्ही ऑलरेडी सांगितलं आहे, मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरणं सुरू आहे. तहसीलदार संघटनेचं मला आजच न्यूजपेपरमधून माहीत झालेलं आहे, त्यांच्याशी पण आमचं बोलणं सुरू आहे, कारण हे लोकाभिमुख योजना असल्यामुळे आपण प्रशासनमधून सहकार्य केलंच पाहिजे असं आमचं स्टँड आहे. मी त्यांच्याशी बोलणार, पण ह्या योजनेला कुठंच डिस्रप्शन होणार नाही याची खात्री प्रशासन घेत आहे. कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ मनीष टिमरी की रिपोर्ट.